नमस्कार मंडळी, किरण तात्या या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे पुण्यवान कोण. इंटरेस्टिंग गोष्ट आहे खूप. एका जंगलामध्ये एक म्हातारींटीची नात राहत होती आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी नेहमी येत जात असत. एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली. ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैरी पळू लागले. अचानक त्यांना म्हातारीची झोपडी दिसली आणि ते म्हातारीच्या झोपडीकडे गेले. म्हातारीने त्यांना रात्रीसाठी आश्रय दिला. म्हातारीने जेवण बनवलं आणि सर्वजण जेवायला बसले. जेवता जेवता नेमका पापपुण्याचा विषय निघाला. प्रत्येकजण आपापल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हातारीने पैज लावली. बाहेर विजा पडत आहेत आणि पाऊस एकदम कडकडाट करून पडत आहे. प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवून पुन्हा झोपडीमध्ये यायचं. ज्याच्या अंगावर वीज पडेल तो पापी आणि जो सुखरूप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान. प्रथम पहिला दरडोखर बाहेर गेला, झाडाला शिवून सुखरूप झोपडीत आला. दुसरा गेला, तिसरा गेला, चौथाही गेला. असे सर्वजण सुखरूप झोपडीमध्ये परत आले. आता पाळी आली म्हातारीची आणि तिच्या नातीची. म्हातारीच्या मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले, आपण नक्कीच पापी आहोत, वीज आता आपल्याच अंगावर पडणार. असा विचार करत असतानाच तिनं नातीला कड्यावर घेतले आणि ती झोपडीच्या बाहेर पडली. तिने झोपडीच्या बाहेर पाऊल टाकत्या क्षणी विजेचा कडकडाट होऊन वीज त्या झोपडीवरच पडली आणि क्षणार्धातच ते चारही दरोडेखोर जागच्या जागीच भस्मासात झाले. तर मंडळी, असं आहे या गोष्टीचं तात्पर्य की एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामुळे आजही चार पापी माणसं जगू शकतात, पण त्याने जर कसात सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.